काम आहे माझं अरे काय तरी काय सकाळच्या रामपाड्यात केजला जायचं काम त्याच्यामुळे तर निघलाच काय की सजून धजून मुठण फिटण नव शेरटन बिरटन घालून माया माघाऱ्याच्या उरपाट्यात तिरपाट्यात करून अरे नारे तरी तसं निघालाच बाबा हटकलंच का सकाळच्या रामपाड्यात काय करावं काय नाही तिच्या बायली तुला एक हटकलं शिव उग 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 दमच निघत नाही हटकत नाही रे बाबा तुला काय काम काढलंस ती विचारायला लागलंय मी बाईला बोलतो बोलू देत नाही तुम्हाला कधी कुठं चाललंय की हटकिल्या शिवस काय राहायला तुला तर दुसरं काही येडच नाही गडे गम आणा टम आणा मरणाचं खायला असतंय की ग घरामध्ये तरी बी कसं हीच करता डसाळ्यावनी पिसाळ्यावनी कमाल हाय गडे लेकरायची ख्या दुनियाची वेगळी लेकर झालीत माझ्या घरामध्ये त्या लेकराच्या पुढे तर मला असं वाटलं का ना टोकऱ्यात दगडच घालून घ्यावा तुला किती वेळा सांगितलंय ग त्या गाबऱ्या हातामध्ये मोबाईल देऊ नको म्हणून किती वेळा सांगितलं तुला आई मी ते कार्टून बघत आहे कार्टून मोबाईल मध्ये आणि जी बी दिसलं का त्याच्यामध्ये कार्टून मध्ये ती आणा म्हणून बसते रिमोट वरची गाडी कुठं बंदूक पिस्तूल ट्रॅक्टर हेलिकॉप्टर येड होईल की अशा मती मध होईल गिन्यान गेलेलं कुठलं रिमोट वरची गाडी आण म्हणून आणल्या पिसाळ्यावर करतात बाय खाया नसल्यावर तर काय करतात पाया करून खातात का मुठका करून गिळतील काय माहिती आहे नाहीतर काय ग एक दिवस जर ह्याला खायला नाही भेटलं तर माणसं भाजून खातील सोलून खातील घाबरत काय रे बाबा किडून येतात त्या दिवशी दोन लेकर रस्त्यावर उभा पायात खेटर नको अंगाला वस्त्र नको मळकटून मळकटून गेलेले माणसं आईस्क्रीम खायले टकामका बघायले माझं असं पोटात काढवा लागलं उगा माझ्या हाताने तोडून काढायची येळ आली त्या लेकराकडे बघून मला असं वाटायला एसटीतून उतरावं त्या लेकराच्या पायात चेपल द्यावा आईस्क्रीम खाया द्यावी पण एसटी उभा राहते का बाबा तिथं मला असं इतकं वाईट वाटायलं त्या लेकरायचं किती बी मला इळभर माझ्या डोळ्यासमोर ते लेकर दिसायले रे बाबा पायात खेटर नको अंगावर का चांगला कपडा नको आरवाने उभा राहिले तर त्याचे पाय भाजायले तर अशी येळकून सध्या येऊ नाही रे सुखाचा ठेव रे बाबा परमेश्वर सगळ्याला आणि त्याच्या मागून आमच्या सुखाचे राव दी आई आओ कुठं तुला दिसली होती ती लेकर अरे त्या केचच्या कळंब चौकामध्ये उभा होते लेकर आई तिथे असतील का घरी एकला तर मग काय विचारायला लागली काय ढाई जसं काय आता ती घेऊन जाणार आईस्क्रीम त्याला द्यायला हिचाच पुरण गाडीन कुठं आला मागत करी मग मला काय गमत आणू नका माझ्यावरची त्यांना आईस्क्रीम घेऊन द्या तुमच्या कोपापासून पाया पडे अगं आई ते केवढे होते आणि त्यांनी कपडे तरी कसले घातले ते तरी सांग का त्याला कपडे घेऊन जातोच का अरे तुला कवा हाय का आंधळ्या पांगळ्याच्या हातावर कवा रुपा टेकवायची तुला सवय हाय का मोल मजा करतोच खातोच पितोच आणि म्हण की आई कसले कपडे होते का त्याच्या अंगावर लागला मला विचारायला बाया अगं आई तुला बोल नका पुढचं तुला काय विचारतोय मी ती दिसायला कसे होते त्यांचे कपडे कसे होते ती मला सांग फक्त अरे उठला नाही तर फुगारी स्वीकर घालीन तो सप्तशी ना तोंडावर लागलाच त्याला आई मी तुला आजपर्यंत कोणत्याच गोष्टीची विनवणी केली नाही मी तुझ्या कोपरापासून पाया पडतो मला फक्त एवढ्या वेळेस सांग प्लीज मला एवढ्या वेळेस सांग फक्त सांगते पण एका आठीवर सांगते मान्य करीत असलास तर सांगते मग अगं तुझी कोणची बी आठ असू दे ग मला मान्य आहे फक्त सांग मला बरं तुला सांगते मी आपल्या भावड्या एवढं पोरगा हाया उग वाळून चिळ गेलेला हाया आणि नको शिवून उगा थोडी मोठी पोरगी आया उगा काळी सावळी हाया नवा मस्त विचारायला लागलाच पण तुला एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठं गवसणार आहे तर ती माझं नाव संघ आहे आणि वाघ म्हातारा झाला म्हणून कधी गवत खात नसते मटणच खाते तुला वाटत असेल माझ्याकडे पैसा आलाय म्हणून मी माजलोय पण मी माजलो नाही गाजलोय तू फक्त डंगरी आशीर्वाद दे ग नाही तुझी इच्छा पूर्ण केली तर नाव सांगा लावणार नाही आणि बाप्पाचं नाव शिवाजी लावणार नाही बाईली का येडं बिडं समजले का काय ए माय 10 रुपये दे गरीबाला माय दक्षिणा ए माय 10 रुपये दे ग
ए माय 10 रुपये दे गए थे भिक्षा वाला आलाया दी माय देख कोणाचे तरी हातावर 10 रुपये टिकवी जावा तरी लंबीशेवर ताव देत जाऊ नाही निसताच रे कामा देजा धर्म करी जा कुठं तरी उरी साख माझ्याकडे कॅश नाही तोपर्यंत तुझ्याकडे 10 रुपये दे मला उशीर व्हायला आला जायचे लवकर मला कसं होईल ते होऊ रे बाबा ह्याचा जीवा जन्माच अजिंक्य तुला सगळं सांगितलं ना व्यवस्थित ते लेकर दिसायला कसे आहेत कसे नाही त्यांचं तुला बरोबर वर्णन सांगितलं मी ते काही करून आपल्याला त्या लेकरांना आज हुडकायचे म्हणजे हुडकायचे आपल्या आईची इच्छा पूर्ण करायची म्हणजे करायची बघ हा डोळे मात्रा लावून हे करू नको बसू नको जरा इकडे तिकडे ठेवू जरा पूर्ण प्रयत्न करू आपण मोठा मुलगा आणि एक लहान मुलगी तुम्हाला दिसली का इथं काल होती ती इथं मला सांग ती लेकर थोडं नव्हती लेकर जागेवर भेटणार कुठं तुझं उन्हा दाराचा फिरवाला सिकडं तिकडं कुठं मग ती लेकर एका जागेवर थांबत नसते ती कधी ह्या चौकात कधी तिकडं कधी तिकडं तुला बी एक नाच लागला तीच लागत आहे तुला ही वाटलं नाही उतरा खाली उतरायचे का उन्हा दाराचा ताण लागली बाबा मला मला कुठं उतरतो आता आता हे सगळ्यात मोठा चौक आहे या चौकामध्ये कुठल्या तरी दुकानदाराला ती लेकर दिसलेच असतील का नाही दिसले असतील आता खाली उतरायचं गप गुमार फाडून बघ जरा चप्पल नको काय नको कसलं ऊन लागा लागलं त्यांचे पाय पळत नाहीत का